हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत हे असतेच, त्यामुळे प्रत्येक महिना हा महत्त्वाचा आहे. त्यात श्रावण महिना म्हणजे विशेष. श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह माता पार्वतीची पूजा केली जाते. तर मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फळ आपल्याला प्राप्त होते. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो. तर यंदा या महिन्यात एकूण 5 श्रावण सोमवार येत आहे. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. तर या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात. असे मानले जाते की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तर यंदा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे, त्याचबरोबर श्रावण महिन्यातील इतरही सणांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर 5 ऑगस्ट 2024 सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर यावर्षी श्रावण सोमवारचा विलक्षण योगायोग म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडलेला आहे. तसेच मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी श्रावण महिना संपेल. तर यावर्षी भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले एकूण 5 श्रावण सोमवारचे व्रत असतील. जर तुम्ही पहिल्यांदा श्रावण सोमवारचे व्रत पाळत असाल, श्रावण सोमवारच्या सर्व तारखा आणि त्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पहिला श्रावण सोमवार व्रत 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होत आहे. दुसरा श्रावण सोमवार हे 12 ऑगस्ट 2024 रोजी असणार आहे. तिसरा श्रावण सोमवार 19 ऑगस्ट 2024 रोजी आणि चौथा श्रावण सोमवार व्रत हे 26 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. पाचवा श्रावण सोमवार व्रत हे 2 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. श्रावण महिना हा पारंपरिक मराठी दिनदर्शिकेतील 5वा महिना आहे. तर महाराष्ट्रात हा महिना अत्यंत शुभ महिना मानला जातो. तर श्रावण महिना 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. श्रावण महिना अत्यंत शुभ आणि कट्टर हिंदू मांसाहार करत नाहीत आणि विविध प्रकारची पूजा करतात. सोमवार शिवपूजेला समर्पित आहे आणि मंगळवारी महिला मंगळागौरीची पूजा करतात. इतर महत्त्वाचे सण आणि शुभ दिवसांमध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी यांचाही समावेश होतो. हा महिना प्रामुख्याने अध्यात्म, तीर्थक्षेत्र, सत्संग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. तर श्रावण महिन्यातील रोजच्या पूजेचे दिवस आपण जाणून घेऊयात. तर सोमवारी ही शिवपूजा असते, मंगळवार मंगळागौरी पूजन, बुधवार बुद्धपूजा, गुरुवार बृहस्पती पूजा, शुक्रवार जरा जीवतीची पूजा, शनिवार मारुती पूजा, रविवार आदित्य पूजा. तर हे श्रावण महिन्यातील रोजच्या पूजेचे दिवस आणि केली जाणारी पूजा आहे. तर आषाढ महिन्यातील अमावस्येला गटारी किंवा गतहारी अमावस्या असं म्हणतात. तर आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस गतहारी अमावस्या म्हणून साजरा करतात. गटारी हा शब्द गतहारी असा आहे. तर बोली भाषेत या शब्दाला गटारी असं बोललं जातं. तर यंदा गतहारी अमावस्या ही 4 ऑगस्ट 2024 साजरी केली जाईल. गतहारी अमावस्येला दीपपूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. तर श्रावण महिन्यात मांसाहार खात नाहीत, त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी गतहारी अमावस्या साजरी केली जाते. त्यानंतर पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होणार आहे. तर पहिला श्रावणी सोमवार रोजी व्रत किंवा व्रत पाळणाऱ्या भक्तांनी लवकर उठावे, स्नान करावे आणि नवीन वस्त्र परिधान करावेत. यानंतर तुमचे घर आणि तुमच्या घरातील मंदिर किंवा पूजा कक्ष आपल्याला स्वच्छ करायचा आहे. शिवलिंगाची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, महादेवांना पांढरे चंदन लावायचं आहे, भांग धतुरा आणि बिल्वपत्र अर्पण करायचं आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करायची आहे. महादेवांच्या पिंडीला अभिषेक करावा. शिवचालिसा, शिवतांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा आपल्याला याचा पाठ करायचा आहे. शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, मध आणि तूप अर्पित करायचं आहे. शिवलिंगाला जल अर्पण करून फुले आणि बेलपत्राने सजवायचं आहे. बेलपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. भगवान शंकरांना मिठाई अर्पण करायची आहे. या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकरांची पूजा करतात.
विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात. काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तिथून गंगाजल आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकरांना अर्पित करतात. तर श्रावणातील सोमवारी महादेवांचे पूजन विशेष मानले जाते. श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत यांचे तत्काळ फळ मिळते. श्रावण सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपराही आपल्याकडे आहे. तर श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे. श्रावण सोमवारी महादेव शिवशंकरावरती जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावरती केला जातो. परंतु प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिला जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जाते. तर शिवपूजन करून त्यावरती प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू, पाचवा श्रावणी सोमवारी यापैकी एक एक धान्याची मूठ आपण व्हायची आहे. म्हणजे पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ असा क्रम असतो. शिवपिंडीवरती धान्य मूठ उभी धरून व्हायची आहे. या मुठी वाहताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे 3 वेळा म्हणायचं आहे. तर प्रत्येक सोमवारी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडावा. तर श्रावण सोमवारी काय करावे तर या दिवशी उपवास ठेवावा आणि एकाच वेळी जेवण ग्रहण करावे. दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मिठमुक्त अन्न खावे. उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करता येईल. तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करायची आहे. श्रावणात पांढरी फुलं, पांढरे चंदन, अक्षदा, पंचामृत, सुपारी, फळं, गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा सतत जप करायचा आहे. तर या दिवशी शिवाचे मंत्र, चालीसा, आरती, स्तुती, कथा इत्यादीचे अधिकाधिक पठण किंवा श्रवण करायचं आहे. गरिबांना अन्नदान करावे, जमेल तेवढे दान करावे. तर श्रावण सोमवारी काय करू नये तर या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत. हळद, कुंकुम, सिंदूर किंवा रोली देखील अर्पित करू नये. तुळशी, नारळ आणि तीळ करू नका. शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका. शिवासमोर टाळ्या वाजवू नका किंवा गाल वाजवू नका. या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका. केस किंवा नखे कापू नका आणि शरीराला तेल लावू नका. कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः देव, पालक, शिक्षक, जोडीदार, मित्र आणि पाहुणे कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे, त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. तर हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे महत्त्वाचे सण आहेत. तर या सर्व सण उत्सवामुळे हा श्रावण महिन्याचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजास कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.